एका दुकानासमोर लावलेली दुचाकी घेऊन जाणारा व्यक्ती चक्क पोलिसात सीसीटीव्हीत अडकल्याने खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलीस दलाची पुरती बदनामी झाली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. नजीर कासिम शेख व 51 वर्षीय राहणार शमसनगर शहानुरवाडी यांनी त्यांचा मुलगा शेख जहीरसाठी दुचाकी क्रमांक MH20EU9937 घेतली होती. तो औरंगपुरातील आशा ट्रेडर्स या दुकानात काम करतो. मंगळवारी रात्री दुचाकी सुरू होत नसल्याने जहीरने दुचाकी दुकानासमोर उभी करून मालकाची दुचाकी घेऊन घरी गेला होता. मात्र बुधवारी सकाळी दुकानासमोरून त्याची दुचाकी गायब झाल्याचे दिसले. नजीर शेख यांनी दिवसभर दुचाकीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुकानाशेजारील व्यापाऱ्यांनी जहीरला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. त्यानंतर त्याने फुटेज तपासले असता धक्काच बसला. रात्री गस्तीवर असलेले खाकीवर्दीतील दोन पोलीस दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याला दिसले. दुचाकी सुरू होत नसल्याने त्यांनी पोलिसांच्या वाहनाला टो करून दुचाकी नेली. पोलिसांनी दुचाकी चोरल्याचे समोर आल्यावर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असणारे डायल 112 दोन कर्मचाऱ्यांनी दुकानासमोर उचललेली दुचाकी ठाण्यात आणली होती. ती ठाण्याच्या आवारात पहाटे 4 लावल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र दुचाकी आणल्यानंतर त्यांनी ती जप्त केल्याची नोंद केली नाही. एका कच्च्या रजिस्टरमध्ये खतावणी केली. दिवसभरही त्यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना दिली नाही. सायंकाळी 7 गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची भंभेरी उडाली. त्यावरून दोन कर्मचाऱ्यांनी दुचाकी उचलून नेली. त्यांचा ऑडिओ व व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठ्यात चौकशी करण्याचे आदेश दिले. सहाय्यक आयुक्त संपत शिंदे यांना दिले. सिटी चौक पोलीस ठाण्याच्या एका DB कर्मचाऱ्याने जहीर यांना फोन केला. तुमची दुचाकी चोरी झाली का असे विचारले. परंतु या कर्मचाऱ्याने त्यांची दुचाकी पोलीस ठाण्यात असल्याचे लपवून ठेवले. शिवाय रात्री या पोलिसांनी दुचाकीसोबत एका नशेखोरालाही ताब्यात घेतले होते. बनावट दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न होता का की पोलिसांना दुचाकी चोरायची असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.